Now we'll move on. As we've understood this one part called trust, let's understand the second piece of building a team. I now want two volunteers. Do log chahiye, do log. Aiyah, sir, aiyah. Aap bhi aiyah, sir. Aap bhi aiyah. Aiyah. Rumal hai aapke paas? Khud ka? Haan hai. Ye bahut zaruri na, khud ka rumal. Aapke paas hai? Yes, come. अभी अपन इधर थोड़ा गेम खेलने वाले हैं इनके साथ, फिर अपन दूसरा कॉन्सेप्ट समझेंगे. राइट नाउ वन इज ट्रस्टिंग पीपल अमंग यू. पहला ट्रस्ट क्या है, पहले टाइप का ट्रस्ट क्या है, अपने लोगों के प्रति भरोसा रखना. मेरे साथ जो काम कर रहे हैं उनके साथ, मेरे नीचे मेरे ऊपर जो काम कर रहे हैं. अभी अपन कुछ अलग सिलसिला देखेंगे ट्रस्ट का क्या हो रहा है. इज दैट ओके? सो आई एम गोइंग टू कीप द माइक हियर एंड देन आस्क देम टू डू समथिंग. आपका रुमाल निकालिए. वंडरफुल. अच्छा, इसको ऐसा मस्त फोल्ड कीजिए. अपन आंधी की कोशिश भी खेलते हैं. हाँ, तो सब बांधा डोड़ाला. कैन आई हैव द चेयर प्लीज? वन. हाँ बस, हाँ तो थामा थामा, अजून बांधू नका, थांबा. कप कीप इन द सेंटर. अभी आपका काम क्या बताता हूं. आप दोनों भी अपन ना बच्चों के लिए कैसा डॉगी बन जाते हैं, ऐसा डॉगी बनने का. और आप दोनों भी इधर से शुरू करोगे और इधर से पास करोगे. इज दैट ओके? समझ में आ गया आप दोनों को क्या करना है? आपको समझ में आ गया सर? Yes, क्या करना है आपको? आंख पे पट्टी बांधनी है. Yes. और आपको इधर से शुरू करना है और झुक के इसके अंदर से निकल जाना है. ठीक है? ठीक है, डन. चलो बांधो. आता आपण बघूया की खरंच करतात की नाही. हॅलो, थांब जरा. हां, झुक जाओ. हां रुको, जब मैं ऑन बोलू तब शुरू हो जाना. ठीक है ना? आइए, आप भी आइए. इधर पीछे. हाँ, झुक जाओ. हाँ बरोबर. अपन लहान मुलांसाठी कसा हळू. मागे. हाँ बस. ओके, व्हाइल दिस एक्सपेरिमेंट इज ऑन आई वॉन्ट यू टू कीप क्वाइट. यू विल सी अ वंडरफुल ह्यूमन बिहेवियर. अच्छा, इधर बैठे हुए कितने लोग इंसान? हाँ, थैंक यू वेरी मच. तो उनको कान है ऐसा मैं समझता हूं, उनको दिमाग है ऐसा मैं समझता हूं. गलत है? सही है. तो मैंने कहा चुप बैठना. इज दैट ओके? सी व्हाट इज हैपनिंग, देन वी विल टॉक अबाउट इट. बिकॉज सिर्फ मेरा सुन के आपको समझ में नहीं आने वाला, शायद कुछ देखोगे तो समझ में आएगा. इज दैट ओके? सो लेट्स लुक एट दिस. ओके, मैं जब तीन बोलूंगा ना तो आप मतलब अब चलना दौड़ना पता नहीं, पर आप शुरू कर दोगे. ठीक है? 1 2 3 स्टार्ट. चल, ये पुढे बरोबर चाललायस तू. चल बरोबर चाललाय. चल बरोबर चाललाय. चल बरोबर चाललायस. चल. ओके, पहिला वाला थांब बघू. हा दुसरा चालत राहा. परफेक्ट. जा पुढे, बरोबर चाललायस तू. जा, क्रॉस केलेस. गेली खुर्ची. चल लवकर तू. चल बाहेर आलास. चल वंडरफुल. चल गेली खुर्ची. चल तू. चल. ओके, उभा राहा. आता दोघं पण उभा राहा. नाही, इथे काय खुर्ची काढली का? बघ, तू उभा राहिलास. ओके बेटा, आपका नाम क्या है? नाही, हा उमेश यादव जी. खडे राहिये. नाही, मत निकालो. खडे हो जाओ. आपने क्रॉस कर दिया है. ठीक है ना? हा, अभी आपण वापस देखेंगे. वापस आप जाओगे. ठीक है, एक बार फ्लुक में हो जाता है. मेरे को भी जरा चैलेंज था कि आप करोगे कैसा, पर इस बार मेरे को लगता है आप सही जाओगे. ठीक है? हाँ, चलो नीचे बैठ जाओ.
ओके रुको, 1 2 3 बोलेंगे तब शुरू करना, ठीक है? यारो भाई थोड़ा लेफ्ट में जाना, आप लेफ्ट में थोड़ा लेफ्ट में जाना, नहीं वैसा नहीं भाई, हाँ बस बस परफेक्ट। ओके यादव भाई शुरू करो, बस खड़े हो जाओ, घूम जाओ और आग की पट्टी निकालो, दूसरे भाई साहब भी पट्टी निकालेंगे अपने आग की। देखो आपने फिर भी क्रॉस कर दिया, तुम्ही का चाप सत होता केला की क्रॉस, विचारा ना यार, 100 लोक 200 लोक बसले तिथे, विचारा खुर्ची हलवली का, आवाज आला, अरे ती ह्याने हलवली आता चालत होता त्यावेळी, आओ आ जाओ भाई, आ जाओ यादव साहब, आपने नोटिस किया क्या हो रहा है? एक को भरोसा दे के भी भरोसा नहीं कर रहा, और एक को भरोसा दिया तो भरोसा कर दिया, एक को भरोसा दे के भरोसा नहीं कर रहा और एक को भरोसा दिया कर दिया। मैं कौन था? नेविगेटर। मैं कौन था? लीडर। ये सुनो अब यार, भरोसा तो करो लीडर पे, एक अच्छी टीम बनानी है ना तो लीडर पे भरोसा करो। मला कशाला पाडायची इच्छा असेल मला आयुष्यात, मी तुम्ही काय बिघडवलंय माझ्या आयुष्यात? नहीं काय नाही बिघडलं नक्की, मग का विश्वास नाही ठेवला माझ्यावर? माझा हा भलं का करेल म्हणून विश्वास नाही। आपने क्यों भाई, आप तो चल पड़े, कैसे चल पड़े? आप कह रहे थे कि आप, बस देखा क्या बोला मैंने, आप कह रहे थे चल पड़ो, चल पड़े। अब ये बंदा बना सकता है अच्छी वाली टीम, ये मेंबर हो सकता है, ये ना हमेशा कुंगली करते रहेगा हमेशा उंगली करते रहेगा ना, ये बरोबरच नाही, हे साहेबांनी सांगितलंच नाही आपल्याला, हे आपण कशाला 6 नंतर काम करत बसायचं? कोण आहे बाबा, कुठल्या टीम मध्ये तू, कुठल्या टीम मध्ये सांग लवकर, आणि इथून पुढं जो साहेब आहे ना त्याच्यावर विश्वास ठेव, तो नाही तुला कुठे पाडत। कोण आहे साहेब तुझा, सांग नाव, घे नाही मारत मी त्याला पण, हा सांग 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 पटकन सांग, कोण आहे, कोण, हा विश्वास ठेव पोद्दार साहेबावर, चांगली आहे, चांगली माणसं ती, एखादं काम सांगतात तर तुझ्या पण काहीतरी भल्याचं सांगत असेल ना का, नाही? किती लोकांना वरती यायचं आता? सो दिस इज द सेकंड एलिमेंट ऑफ ट्रस्ट। थँक्यू व्हेरी मच, कॅन वी हॅव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर देम प्लीज, थँक्यू। दिस इज द सेकंड एलिमेंट ऑफ ट्रस्ट, द फर्स्ट ट्रस्ट इज अमंग पीपल, इज दॅट ओके? द फर्स्ट ट्रस्ट इज अमंग पीपल, द सेकंड ट्रस्ट इज विथ युअर लीडर्स, विथ युअर लीडर्स। इफ यू डोंट ट्रस्ट युअर लीडर्स, क्योंकि वो शायद ऐसा प्राणी होता है जिसको वो दिखता है जो आपको नहीं दिख रहा। कैसे होता है ये प्राणी, ये लीडर नाम का प्राणी कौन होता है? वो ऐसा होता है जिसको वो दिख रहा है जो शायद आपको नहीं दिख रहा। अगर आपने उसको फॉलो नहीं किया और उसको तकलीफें देते रहे तो प्रॉब्लम क्या होने वाला है, उधर पहुंचने के लिए और ज्यादा टाइम जाएगा। यस और नो? किसी लोग ड्राइविंग करता, ड्राइविंग मोटी गाड़ी चलावतात, मोटी म्हणजे ट्रक नाही बर का, कार वगैरे, आणि बाजूला आपल्या कोणतरी बाई पुरुष आई बाबा काका बायको स्वतःची बसलेली असेल आणि ती सारखं आपल्या ड्यूचत असेल, बघा नीट चालव, कशाला एवढं फास्ट चालवतोयस, ते बघ ते बघ समोरून गाडी येते, कसं होतं मग ते त्रास होतो का, किती लोकांना होतो, कसली चिडचिड होते ना, विचार करा ना तुम्ही काय करता तुमच्या लीडर बरोबर, तो एका दिशेला चाललाय, त्याला न्यायचं आहे त्या दिशेला, तुम्ही तिथं मध्ये मध्ये बोट घालत बसणार, त्याला त्रास देत बसणार, तर कसं चालणार, चालेल का? तो चिडणार की नाही? आणि मग म्हणायचं चला चिडतात पण, आपल्याला एवढं राबवतात आणि चिडतात पण, ते भरोसे का चक्कर, पहली बार तो अपने लोगों के साथ और दूसरा अपने लीडर के साथ। अगर आप ट्रस्ट नहीं करोगे उस लीडर को तो उसको आप ज्यादा तकलीफें दे रहे हो, ये भूलना नहीं। और अगर लीडर वहां जा रहा है ना तो उसका रिस्क बहुत ज्यादा है, आपसे 10 गुना शायद उसका रिस्क है, आप समझ रहे हैं?
आपसे उसका रिस्क 10 गुना है, तो वो अगर गिरता है तो उसके साथ, वो अकेला तो है नहीं, उसके साथ और 10 गिरते हैं, तो इसके लिए वो ज्यादा कॉशियस होता है। इसलिए अपने लीडर पे भरोसा करना। एक टीम को बनाने का सबसे अच्छा तरीका एक लीडर पे भरोसा। अगर आप भरोसा नहीं करोगे उस पे, तो आप उसको अननोइंगली अननोइंगली तकलीफें दे रहे हो, और जितनी तकलीफें आप उसको दोगे उतने लेट आप अपने गोल पे पहुंचोगे। कितने? उतने लेट पहुंच तो जाएंगे। लीडर भी साला हट्टी आदमी होता है, तो पहुंच तो जाएगा। तो विथ और विदाउट यू, हमेशा कहते रहता हूं मैं, क्या कहते रहता हूं, विथ और विदाउट यू। जिस लीडर को उधर पहुंचना है वो पहुंच ही जाता है, तो फिर अपन साथ में क्यों नहीं जाए? यस नो? एस्टित कितने लोगों ने ट्रैवल के लिए? एस्टित केलेगा, वंडरफुल, वेरी नाइस। लाल डब्यात बसल्यावर आज बाजूला जर समजा एखादा पिचकारी मारणारा बसलेला आहे, तंबाखू असा थाप 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 पिचकारी मारा बसलेला आहे, चिडचिड होते का? होते। आणि तो जर समजा विंडोला नाही बसला, तो या साईडला बसलाय, मग तो आणखीन चिडचिड होते ना। आणि ते खाली गळतं वगैरे बघितले का? ते जे सगळं दिसतं, मला सांगा प्रवास आनंदाचा होतो का? प्रवास आनंदाचा होत नाही। बर, तो आपल्याला तिथपर आपल्याबरोबर आहेच, आणखीन 4 तास आपल्याबरोबर ट्रॅव्हल करणारच आहे, पण प्रवास काय आनंदाचा होत नाही। किती लोकांना आपल्या ऑफिस मधला प्रवास चांगला घडवायचा आहे? हम एकमेकांबरोबर आपलं जुळणं गरजेचं आहे। इज दॅट ओके? जर जुळलं नाही तो प्रवास नीट होणार नाही। मग काय होतं, ज्या ठिकाणी तुम्ही 8-10 तास तुमचे घालवताय ना, त्या ठिकाणी तुम्ही मजा करत नाही। काय शब्द आहे तो? हा। आणि आपल्याला काय आलं पाहिजे आयुष्यात? मजा आली पाहिजे, है कि नहीं? आपण आयुष्यात कुठली गोष्ट कशासाठी करतो? दोन गोष्टींसाठी। मी इंग्लिश मध्ये सांगेन ती, टू गेन प्लेजर और टू अवॉइड पेन। टू गेन प्लेजर और टू अवॉइड पेन, याचा अर्थ काय? मजा आली पाहिजे किंवा त्रास नाही झाला पाहिजे। मजा आली पाहिजे किंवा त्रास नाही झाला पाहिजे, या दोन गोष्टींसाठी करतो की नाही? कुठलीही गोष्ट पकडा तुम्ही, मग हा तुमचा प्रवास जो तुमच्या टीम मध्ये आहे, तो घरी असावा, तो ऑफिस मध्ये असावा, तो सोशली असावा, हा प्रवास सुंदर असावा की नाही? चांगला असायला पाहिजे की नाही? आनंददायी पाहिजे की नाही? एनर्जेटिक पाहिजे की नाही? मजा आली पाहिजे की नाही? त्रास नाही झाला पाहिजे की नाही? तो पहिली गोष्ट ही आहे की ट्रस्ट। अच्छा, ट्रस्ट ना कंडिशनल नसतं। तू असं केलंस तर तुझ्यावर ट्रस्ट आहे, मग त्याला ट्रस्ट म्हणतो का आपण? त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतो। काय म्हणतो? ट्रान्झॅक्शन, व्यवहार झाला तो। कुठल्याही गोष्टीला कंडिशन लावली की तो व्यवहार झाला। आपण अनफॉर्च्युनेटली आपल्या टीम मध्ये काय करतो? व्यवहार। आणि व्यवहारात असलेली टीम कधीही पुढे जाणार नाही, ती कधी पुढे जाऊ शकणार नाही, ती तिथल्या तिथे गुटमळत बसते। सो ट्रस्ट इज अ ट्रस्ट अँड इट इज अ पाथ दॅट यू हॅव टू वॉक फर्स्ट। ट्रस्ट is trust and it's a path that you have to walk first. yacha artha kay? trust mhanje trust, tela condition nahi, kalla ka? tela condition nahi, ani tumhala adhi suru karav lagta. tu majhyar vishwas thevlar mag mi tujhyar vishwas thevin, asa aishyat kadhi vishwas ghadlela nahi, barobar ki nahi? so you will have to trust first. so how many of you are ready to trust first? फर्स्ट आई विल ट्रस्ट पीपल। साला मेरे पे लोग भरोसा रखे नहीं रखे मेरे को नहीं मालूम, मैं लोगों पे भरोसा रखूंगा। सही है गलत है? चलेगा? इज दैट ओके? बिल्ड करनी है ना अच्छी टीम की नहीं करनी? सो आई विल ट्रस्ट पीपल इररिस्पेक्टिव वेदर पीपल ट्रस्ट मी या नो, आई विल ट्रस्ट 100%। अगर ये थॉट प्रोसेस से मैं रोज काम पे जाता हूं ना, तो मैं रोज अच्छे दोस्त बनाता हूं। अगर ये थॉट प्रोसेस से मैं कस्टमर को मिलने जाता हूं, तो मैं अच्छे कस्टमर बनाता हूं। अगर ये थॉट प्रोसेस से मैं वेंडर या सप्लायर को मिलता हूं, या किसी बिजनेस पार्टनर को भी मिलता हूं, तो मैं अच्छे बिजनेस पार्टनर बनाता हूं, मैं अच्छे लोग बनाता हूं। और हर बार जब आप पे ज्यादा लोग भरोसा रखेंगे, समझ लो प्रगति शुरू है। जेवढी लोक जास्त माझ्यावर विश्वास ठेवतात, तेवढी लोक तेवढे तशी माझी प्रगति आहे। आधी तुम्ही नोटीस करा, ज्यावेळी तुम्ही जस्ट नुकती नोकरी लागले असाल ना, त्यावेळी एका दोन माणसाने तुमच्या ओळखीपोटी तुम्हाला नोकरी दिली असेल, किंवा तुमच्या स्किल्सने तुम्हाला नोकरी लागली असेल, हळूहळू त्या नोकरी ज्यावेळी तुम्ही वाढला, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्यावर जास्त लोक विश्वास ठेवायला लागलेली, म्हणून तुमची प्रगती पण व्हायला लागली। येस नो? तुम्ही जर तुमच्या बॉसेसला पण विचारलं ना, तुमच्या मॅनेजर्स किंवा सुपरवायझर्सला, तर म्हणतील विश्वासू माणूस आहे। कसं आहे? काय म्हणतात ते? विश्वासू माणूस आहे। ते नाही म्हणत एकदम स्किल्ड माणूस आहे,
ते म्हणतात विश्वासू माणूस आहे आणि त्या विश्वासात सगळं तो स्किल्ड पण येतो, तो चांगल्या ऍटिट्यूडचा पण येतो, सगळं येतं. त्यामुळे हा ट्रस्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि ट्रस्ट जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला सुरू करावं लागतं. आणि ते सुरू करण्याची पद्धत म्हणजे लोकांचं आधी ऐकणं. आणि गणपती बाप्पा आपल्याला सांगतात, त्यांचे कान मोठे आहेत की नाही, आहेत की नाही, ते काय सांगतात? हा हे जास्त काम आहे, डबल काम आहे ना, याचं डबल काम आहे याचं. नाही तर आपल्याला दोन तोंड असती ना, कसं दिसलं असतं ना घाणेरडे आपण. सो द फर्स्ट थिंग दॅट यू गॉट टू रिमेंबर इज प्लीज लिसन टू पीपल. दॅट्स द फर्स्ट थिंग टू डू वेन यू वॉन्ट टू बिल्ड अप ट्रस्ट, वेदर इट इज युअर कस्टमर्स और सप्लायर्स. इज दॅट ओके? कॅन वी मूव ऑन नाऊ?